अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेनेच्या उपनेत्या फायरब्रँड सुषमा अंधारे जळगाव जिल्ह्याचा महाप्रबोधन यात्रेचा दौरा आटपून निघाल्या असता गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर येथील सभा न होऊ देण्यासाठी केलेल्या प्रयत्नात ते यशस्वी झाले, मात्र 3 महिन्याच्या बाळाला घाबरून ही सभेची परवानगी रद्द केली असा टोला सुषमा अंधारे यांनी यावेळी गुलाबराव पाटलांना लगावलाय। ज्या कामासाठी मी आले होते ते काम मी फत्ते केले, सत्तेचा गैरवापर करून मुक्ताईनगर येथील माझी सभा रद्द केली, परंतु तरुणांनी ही सभा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घराघरात पोहोचवली असे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले। महाप्रबोधन यात्रा जी आहे ही महाप्रबोधन न होता जातीपातीचं राजकारण असं करून मी महाप्रबोधन यात्रा ही चुकीची असल्याचं ऑनरेबल कोर्ट हे ठरवेल, कारण मी स्वतः ऑनरेबल कोर्टाकडे आता याचिका दाखल करणार आहे। मी स्वतः प्रे करणार आहे की ऑनरेबल कोर्टाने माझी सगळी भाषणं तपासून बघावीत। 9 तारखेपासूनची सगळी भाषणं पब्लिक डोमेनमध्ये आहेत आणि प्रत्येक भाषणामध्ये मी फक्त आणि फक्त संविधानिक कलम, महापुरुषांचे विधानं, त्यांचे कोट आणि संत वचनांच्या अभंगाचा आधार घेत महाराष्ट्र जोडण्याची आणि महाराष्ट्राचे प्रश्न जनसामान्यांना त्यांच्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे गुलाबरावांची हे जे त्यांचा प्रॉब्लेम हा नाही आहे, ते आता कुठल्या ना कुठल्या आड लपत आहेत। जातीच्या आड लपायचं, धर्माच्या आड लपायचं, मध्ये मध्ये ते ना हिंदुत्वाच्या आड लपत होते। जेव्हा त्यांनी गद्दारी केली तेव्हा ते हिंदुत्वाच्या आड लपत होते। मग ते म्हणाले की आम्हाला भेटतच नाहीत मातोश्रीवाले। ते मी जे म्हणते ना, आणि नांद्याला 12 बुद्ध्या, ज्याला नांदवायचीच नसते तो 12 कारणं सांगतो, तसलं त्यांचं कारण आहे। ते आपले काहीच्या काही बरळत राहतात, त्याला काही अर्थ नाही। सगळी भाषणं पब्लिक डोमेनमध्ये आहेत, लोक ठरवतील। मी जे काम करायला आले होते ते काम मी फत्ते केलंय। मी इथे जळगावमधनं 5 आमदार गेलेले होते, या 5ही आमदारांच्या मतदारसंघात येऊन मी बोलणार हे मी शिवतीर्थावरून जाहीर केलं होतं आणि त्यानुसार मी इथे प्रत्येक मतदारसंघात बोलायला आले। असं म्हणतात की कधी कधी काही लोक जिंकूनही हरतात आणि काही लोक हरलेली बाजीसुद्धा जिंकून दाखवतात। जरी सत्तेचा गैरवापर करत आणि दंडेलशाही आणि दादागिरी करत गुलाबराव पाटलांनी माझी मुक्ताईनगरची सभा होणार नाही याची काळजी घेतली असली, तरी ऑनलाईनच्या माध्यमातनं मुक्ताईनगरच्या 1000 युवकांनी फेसबुक पेजवरती ही सभा घराघरात बसून ऐकली आणि मी माझं म्हणणं मांडलं आणि मला जे प्रश्न उच्चारायचे ते सगळे प्रश्न मी विचारलेले आहेत। त्यामुळे फक्त एवढं नक्की आहे की या सगळ्या प्रकारामुळे जी काही थोडीफार म्हणजे आधीच गद्दारीचं शिक्का तर बसलेलाच आहे माथ्यावर, परंतु गुलाबराव पाटील 3 महिन्याच्या बाळाला इतके घाबरतील असं मला वाटलं नव्हतं। ते किती घाबरलेले आहेत, हादरलेले आहेत ते या निमित्ताने कळलं आणि हेही कळलं की या मतदारसंघात आज जो प्रकार त्यांनी केला तो प्रकार हा निश्चितपणे जळगावकरांना अजिबात आवडलेला नाही आणि जळगावकरांच्या मनात जी काही त्यांची उरली सुरली थोडीफार इमेज असेल ती उरली सुरली इमेजसुद्धा उतरून गेलेली आहे। गुलाबराव यावरती निश्चितपणे आत्मचिंतन करतील असं मला वाटतं। संघर्ष टोकाचा आहे, परंतु मी पुन्हा पुन्हा सांगते की अगर इरादे नेक हो, मंजिले तय हो, हौसले बुलंद हो तो कामयाबी कदम चूमते हुए आती है। आमचे इरादे नेक आहेत आणि आमचं ध्येयसुद्धा ठरलेलं आहे आणि आमची इच्छाशक्ती तर अफाट आहे। त्यामुळे आमच्याकडे सैन्यबळ किती आहे, कुमक किती आहे, यापेक्षा सुद्धा ते जे म्हणतात ना की मेरे पास घर है, गाडी है, कार है, बँक बॅलन्स है, क्या है तुम्हारे पास, तसं जर मला गुलाबराव पाटील शायरी अंदाजमध्ये जर ते विचारत असतील किंवा तो दर्प बाळगत असतील की मेरे पास पुलिस है, मेरे पास सत्ता है, मेरे पास देवेंद्रजी है, मेरे पास महाशक्ती है, मेरे पास भाजपा है, क्या है तुम्हारे पास, तो मैं कहती हूँ गुलाब भाई मेरे पास लोगों का प्यार है, सपोर्ट है और मेरे साथ कानून या संविधान है। थँक यू। ज्या मुक्ताईनगर मध्ये सभा होण्यासाठी रोखले गेले त्याच मुक्ताईनगर नगरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार, त्याविषयी हो हो
आणि त्याच मुक्ताईनगरमध्ये उद्धव साहेबांची सभा होईल आणि तिथे जाऊन चंद्रकांत पाटलांनी अजिबात आनंद व्यक्त करायचं कारण नाही. मला वाटतं चंद्रकांत पाटलांपेक्षा गिरीश महाजन खुश असतील, पण गिरीश महाराजांनी खुश होण्याचं कारण नाही. तिथे सभा आमची होणार. तुम्ही जिंकल्या असं म्हणताय का? आज हो, मी पूर्णपणे जिंकली आहे. आणि कितीही जिंकण्याचा आव आणला तरी, कितीही उसना अवसान आणून बेंडकुळ्या फुगवण्याचा प्रयत्न केला तरी, गुलाबरावजी तुम्ही पहिलवान म्हणून सपशेल अपयशी ठरलेले आहात, हरलेले आहात एवढे नक्की. या बातमीत तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.